की आपण बरेच लोक बोलतो की अरे मराठी लोक एकमेकांचे पाय खेचतात, पण मला कधीच नाही एक्सपिरियन्स आला तो. उलट मला उचलून ठेवलंय त्यांनी की नाही आमचा बघा मराठी ऐका असं असं करतात. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या यूट्यूबवर सगळीकडे एक गाणं लखलखत आहे, ते म्हणजे तांबडी चांबडी. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका डीजे क्रिटिक्स म्हणजेच कृणाल घोरपडे. हाय, नमस्कार. नमस्कार नमस्कार, कसे आहात? सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, कारण का इतकं गाणं जसं मी म्हटलं सुरुवातीला लखलखत आहे, धुमाकूळ घालतंय आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी हे गाणं आहे. सगळ्यात आधी मला सांगा, हे तुम्हाला हे फिलिंगच कसं, कारण का पहिलं गाणं आणि इतका लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. तसं बोलायला गेलो तर पहिलं हिट असेल, बट येस, ह्याच्या आधी बरेच एवढे जेव्हा गाणे बनवले आणि त्याच्यातलं शेवटी निघून आलेलं एक हिट असं बोलता येईल. सो मला तर असं एक्सपेक्टेड नव्हतं हे गाणं, असं मला आवडलेलं पर्सनली, कारण की मी गाणं बनवतो माझ्या सेट, मी डीजे सेटमध्ये प्ले करायला, तर ते गाणं त्यासाठी फिट होतं. बट कधी असं वाटलं नाही, कारण की हे गाणं वेगळं आहे. हे गाणं नॉर्मली जे तुम्ही डान्स म्युझिक किंवा डान्सची गाणी ऐकता ते तसं नाही आहे, हे जरासं वेगळं हाऊस म्युझिक जे मी माझ्या क्लबमध्ये प्ले करतो असं आहे. तर मला तर वाटलं नव्हतं ह्याचं काही असं होईल, आणि इन्स्टंटली जेव्हा आम्ही टाकलं पण होतं ते गाणं, तेव्हा ते एवढं चाललं नव्हतं. असं पहिल्या दिवशी टाकलं, चार लोकांनी आवडलं, कमेंट विमेंट केलेले, आणि त्याच्या आधी ज्यांनी आमच्या शोजमध्ये ऐकलेलं ते बोलले अरे मस्त गाणं आहे करून, तेवढंच होतं. मग ते हळूहळू हळूहळू ना लोक ते एकाचे दोन दोघांचे ते जी प्रोसेस होती ती हळूहळू वाढत गेली. असं नाही की आज गाणं टाकलं आणि उद्या हिट झालं, असं नाही झालं ते. तर आम्हाला वाटलं चल ठीक आहे तसंच गाणं असेल ते, पण जर जेव्हा ते हळूहळू पिकअप होत होतं तेव्हा लोक त्याला रील्समध्ये वापरत होती आणि आम्ही आमच्या शोमध्ये प्ले करत होते, शोचे व्हिडिओ चाललेले, आणि मग लोक ते जाऊन स्पॉटीफायवर आणि ह्याच्यावर त्याच्यावर जाऊन ऐकत होते, त्याच्यावर कमेंट्सच कमेंट होते की हे भारी गाणं आहे असं तसं आहे. मग ते आम्हाला वाटलं अरे सर गाणं चांगलं झालं, बट तरी अजून ते व्हायरलवालं आमचं की हे व्हायरल वगैरे काय असेल, कारण की गाणं मे मध्ये रिलीज झालं आणि आता व्हायरल झालंय. हां, आणि आत्ता ते ट्रेंडिंगला आहे. सो आमचं असं होतं की मी हे गाणं जास्तीत जास्त प्ले करून जेवढं जेवढं मी शोला प्ले करतो या शोपासून नेक्स्ट शोची नेहमी त्याची इंटेन्सिटी डबल असायची. या शोला प्ले केले लोक नसतात, नेक्स्ट शोला अजून जोरात ना अजून जोरात. मला वाटलं की हे गाणं ना लोकांना समजायला मे बी टाईम लागतोय की ही नवीन स्टाईल ऑफ म्युझिक. मग हे झालं की ते लखा लखा लखावाला पार्ट आहे तो लोकांना लक्षात राहिला गाण्याचा की हे लगा लगा आहे, आणि लहान पोरांपासून म्हातारेपर्यंत, कारण की हे शब्द नाहीच आहे, हे लका 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 बोलतोय, लोकांना ते लक्षात राहिलं. काय काय लोकांना ते वाटतं गाण्याचं नाव लका लका आहे, गाण्याचं नाव तांबडी चांबडी नाही आहे. सो ते मग त्यानंतर झालं, कारण की हे एवढं सोपं गाणं आहे समजण्यासाठी. जेव्हा गाणं सोपं असतं तुम्हाला समजायला इझी आहे, तुम्ही त्याच्यावर नाचू पण शकता. तर लोक आम्हाला व्हिडिओ पाठवायचे की बर्थडे पार्टीमध्ये वाजवलं आणि लोक नाचतात, एन्जॉय करतात, कॉलेजमध्ये वाजवलं, इकडे वाजवलं, तर ते मला खूप आवडलं की माझं गाणं दोन तीन मिनटाची एक फाईल ती कुणाला तरी त्यांचे प्रॉब्लेम्स विसरायला लावते आणि तेवढा टाईम नाचायला लावते, तेवढं माझ्यासाठी खूप होतं की बाबा हे जर करू शकलो आपण तर ते जेव्हा पण कसली पण हॅपी फिलिंग असते ती मल्टिप्लायज होते. मला मी खुश आहे तर माझ्या आजूबाजू चार लोक खुश होतील, तर मे बी त्याच्यामुळे ते जास्त होत गेलं आणि बिकॉज या गाण्यात कुठलाही अपशब्द नाही आहे, या गाण्यात कुठलाही हार्ड लिरिक्स तसे आहेत बट असं काही डिफिकल्ट टू सिंग आहे नाही ते गाणं. सो त्याच्यामुळे ते लहान पोरांपर्यंत पोहोचू शकलं, पेरेंट्स त्यांच्या व्हिडिओ लहान पोरांचे व्हिडिओ बनवायला लागले, कारण की त्याच्यात असं काही अपशब्द आहे नाही, तर त्यांना चांगलं वाटायला लागलं, माझा तरी माझं बनवायला लागलं. सो खूप त्याच्याने मला आलं आणि त्याच्यामुळेच मी आमचे जे व्हिडिओचे क्रिएटर्स आहेत आकाश आणि तेजस त्यांना भेटलो, काय त्यांनी मला मेसेज केला की गाणं भारी झालं आहे, आणि मला तेव्हा आलं की अरे हे लोक ते लोक रील्स बनवायचे, त्यांनी कधी असं म्युझिक व्हिडिओ नव्हता बनवला, तर मला असं आलं की जर हे लोक रील बनवू शकतात तर मला वाटते हे लोक खूप भारी म्युझिक व्हिडिओ बनवतील आणि असा बनवतील जो कुणीच बघितला नसणार. आणि ते मला कन्व्हिन्स करावं लागलं त्यांना, कारण की त्यांना असं होतं की आम्ही करू शकू का नाही, मग आम्ही तशी टीम आणून दिली त्याला की बाबा असं करूया असं करूया, आणि त्यांचे आयडियाज पण त्यात आले. बट ते बोलले अरे माहिती नाही हे चालणार का नाही चालणार, बोलले मला असं वाटतं तुम्ही जर 30 सेकंदात लोकांना एवढं खुश करताय ना, तुम्हाला तर 3 मिनटं दिले तुम्ही पागल करून टाकणार लोकांना, आणि ते केलं आहे त्यांनी, ते आज व्हिडिओमध्ये दिसणार आहे सगळ्यांना. सो ते झालं, आणि नंतर मला सगळ्यात मोठा शॉकिंग होतं जेव्हा स्पिन इन रेकॉर्ड जे आहे जी वर्ल्डची नंबर वन EDM लेबल आहे, त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की आम्हाला हे गाणं हवं आहे, आम्हाला खूप आवडलेलं आहे, हे असा रेकॉर्ड लेबल आहे ज्याची गाणी ऐकून मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवायला म्हणजे मला इन्स्पायरेशन आलं आणि मीच ऐकायचो त्यांची गाणी, मार्टिन गॅरिक्स, डेव्हिड गेटा ह्या लोकांची गाणी याच्यावर रिलीज असतात. सो तो सगळ्यात मोठा मुवमेंट होता, कारण की हा लेबल इंडियाचा नाही आहे, हा इंडियाच्या बाहेरचा आहे. सो आपली भाषा बाहेर जाते आणि त्यांना ती तितकीच आवडते जेवढी त्यांना त्यांची भाषा आवडते.
तर ते माझ्यासाठी मोठा मोमेंट होता की आपण ॲक्च्युली इंटरनॅशनल स्टँडर्डचं काहीतरी बनवू शकलो, है ना. कारण की असं असतं आपण बनवतो आणि आपण बोलतो की नाही हे लोकांनी बाहेर ऐकलं पाहिजे, पण त्यांना ते कितपत समजेल ह्याचं कदाचित आपले आर्टिस्ट लक्षात ठेवत नाही. तर मला ते खूप आवडलं की बाहेरच्या लोकांना आवडेपर्यंत ते मी बनवलं आहे, तर ते खूप मोठा मोमेंट होता या गाण्यासाठी. आणि आता बघू तो व्हिडिओ पण त्यांच्या चॅनलवर जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे की त्यानंतर काय होणार आहे. मराठी वाजणार आहे, मराठी जगभरात वाजणार आहे आणि ते मला खूप म्हणजे त्याचं मला अभिमान सुद्धा आहे. आणि सगळ्यात मोठं थँक्स माझ्या फॅन्सला आहे, कारण की त्यांच्यामुळे होतंय. मी तर गाणं बनवलेलं आणि सिरियसने लिहिलेलं, पण फॅन्स ते एवढं शेअर करत आहेत आणि एवढं अशा अशा जागी पोचवत आहेत, त्याच्यामुळे त्याची स्ट्रीम वाढते आणि हे करते. आणि आम्ही त्यांना सांगत नाही ते करायला, लाईक ऑब्व्हियसली आपण बेसिक बोलतो की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बट ते स्वतःहून ती गोष्ट करतायत. ते सगळ्यात मोठं काय बोलतात त्यांना, थँक्स त्यांना आहे. कारण की जर ते नसते माझ्या म्युझिकला सपोर्ट करायला, तर मला नाही वाटत ते गाणं असं मी एकट्याने फक्त कुठेतरी केलं असतं. सो सगळ्यात मोठं थँक्स त्यांना आहे. क्या बात आहे सर, आम्ही तुमची गाणी तर ऐकतोच आणि खूप फॅन्स आहेत तुमचे, त्याच्यामुळे हे सगळं तर आम्हाला माहिती आहे. आणि त्यात आता गाणं आलं आहे नवीन, तुम्ही आधीही काही गाणी केली आहेत, पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, कोणती ती मुमेंट होती किंवा आयुष्यातला एक कोणता तो क्षण होता की तुम्हाला वाटलं की मी हे असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे? कारण का तुम्ही जे करताय ना ते फार वेगळं आहे आणि आम्हाला प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. कारण का पबमध्ये किंवा कुठेही पार्टीज ना मराठी गाणी जेव्हा वाजतात ना, खरंच म्हणजे शपथ, एक खूप भारी फिलिंग येतं त्यावेळेला. जसं आता तू सांगितलंस की आपल्याला भारी वाटतच, ऑडियन्स ऑलरेडी होता, ऑडियन्स ऑलरेडी होता आधीपासूनच, त्यांच्यासाठी काही बनत नव्हतं. मराठी म्युझिक आपलं खरंच खूप चांगलं आहे, त्याच्यात काही मला डाऊट नाही आहे. बट आपल्यासारख्या लोकांना एन्जॉय करण्यासाठी पबमध्ये अशी खूप कमी गाणी आहेत किंवा त्या वाईबला मॅच करण्यासाठी. आणि मी हाऊस म्युझिक आणि क्लब म्युझिक बनवायचं पण मराठीत नाही, दुसऱ्या ह्याच्यात. तर मी असं डिसाईड केलं घरात बसून, देवा काय असं मी इंस्टाग्रामवर काय होतो पण नाही, मी डिसाईड केलं काहीतरी मराठी घेऊया आणि हे माझं म्युझिक बनवूया. ही कधीची गोष्ट आहे? ही मे लास्ट इयर, म्हणजे ह्याला एक वर्षाच्या वर झालं, जास्त पण टाईम झालेला नाही आहे. सो मी बसून ते बनवलेलं, एकदा बनवलं ते थोडंफार लोकांना आवडायला लागलं दुसऱ्यांदा. आणि मी नंतर नियम बनवला, हर आठवड्याला मी एक बनवणार असं मी चालू केलं. आणि त्यातला एक पाचवं का सहावं गाणं वाटतं मामाच्या गावाला मी घेतलेलं आणि तो रील काहीतरीच पोचलेला कुठे कुठे. आणि बिग थँक्स टू बाडीबा, ॲक्च्युली त्यांच्याकडे तो पोचलेला आणि सारंगने आणि सगळ्यांनी तो शेअर करणं चालू केलं. कारण की मी सुद्धा इमॅजिन नव्हतं केलं की मी मामाच्या गावाला क्लबमध्ये कसं ऐकू शकतो. ते गाणं त्याच्या आसपास पण नाही आहे क्लबिंगच्या लेवलच्या ह्याला, पण मला म्हटलं अरे चांगलं साऊंड करतंय, लाईक वाईट नाही आहे काय, मला कोण कुठे काय बोलणार आहे. कारण की मी कुठल्या लेबलला साईन नाही, मला कोण लेबल सांगणार नाही हे नको करू ते नको करू, माझं तर मी बनवीन, मी कुठेही प्ले करेन. आणि लोकांना ते आवडलं आणि बिकॉज ते मामाच्या गावाला एवढं सिम्पल नर्सरी राईम सारखं होतं, तर सगळ्यांना एवढं नॉस्टॅल्जिया झालं, अरे क्लबमध्ये आपण मामाच्या गावाला ऐकतो यार आणि नाचतो पण आहे आपण त्याच्यावर. तर ते मला तेव्हा असं स्ट्राईक झालं की अरे बघ, ऑडियन्स रेडी आहे. ऑडियन्स आपल्याला नावं नाही ठेवत हे करताना, त्यांना बोलतात अरे मस्त आहे करू, आम्ही तुझ्या शोला येतात, तिकीट काढून येतात, म्हणजे त्यांना खूप आवडलेलं आहे. सो ऑडियन्स रेडी असताना जर त्यांच्यासाठी कोण काय बनवत नाही, बेसिक बिझनेस अपॉर्च्युनिटी, तुम्हाला दिसतं डिमांड एवढी आहे, सप्लाय कोणच नाही, तर आपण आपल्याकडे जर स्किल आहे तर करूया. मला आता मी एकदा चालू केलो आणि जेवढं ते प्रेम भेटत गेलं ना, दॅट वॉज माय मोटिवेशन की अरे हे टाकतोय एवढ्या लोकांना आवडतं हे टाक. जे मी अजून पण नियम म्हणाल, अजून पण मी ते करतो, असं नाही की मी तेव्हा ते बंद केले, अजून पण मी एक नवीन मराठी गाणं दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यामधून एकदा, थोडंसं जर शोमुळे टाईम नाही भेटला तर, बट मी नियमाने ते करतो. सो मला आवडतंय की ते मला बरेच लोक आधी बोललेले आहेत तू किती बनवशील मराठी, असे किती गाणी आहेत. तर सांगितलं, मी त्यांना विचारतो तुम्ही मामाच्या गावाला ऐकलेलं का ह्याच्या आधी कधी, तो तर नाही मी म्हणजे कधीतरी ऐकलेलं. मग एक्झॅक्टली तुम्ही जी मराठी गाण्यांबद्दल बोलताय ते खूप कमी आहेत जे तुम्हाला माहिती आहेत, आम्हाला खूप माहिती आहेत, खूप आहेत. माझ्या मला जेवढे माहिती आहेत ना, मी म्हातारा झालो तरी संपणार नाहीत एवढे ते रिमिक्स मी बनवून घेऊन जाईन. प्लस मी ओरिजिनल पण तर बनवीन. तर आधी खूप क्रिटिसिजम इंडस्ट्रीवाल्या लोकांकडून, क्रिटिसिजम नाही त्यांच्याकडून सजेशन द्यायचे की अरे तू हिंदी कर, हिंदी कसा खूप ऑडियन्स आहे, हिंदीमध्ये काय बोलतात त्याला रीच आहे, है ना. तर मला आधी आधी ते वाटायचं हा रे हिंदी केलं तर लोक क्लबमध्ये बघतील, पण नंतर मला वाटलं की अरे आपण स्पॅनिश लोकांकडून जर शिकलो किंवा पंजाबी म्युझिककडून शिकलो, सगळ्यांना पंजाबी येत नाही, वाजतंय क्लबमध्ये. मी कुणालाही कोणी बोला अरे माझं फेवरेट गाणं हे पंजाबी गाणं, ठीक आहे मला बोलून दाखव सेम,
येत नाही त्यांना ते गाणं. सेम स्पॅनिश गाणे जे शकीराचे जे असतात, म्हणजे हे गाणी कशी चालत आहेत मग? जर तुम्ही बोलताय हिंदीचा रीच आहे, ठीक आहे, मग हे चाललेच नाही पाहिजेत. स्पॅनिश गाणं आज शकीरा कुठे प्ले करते म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. तिथे अजून इंडियन आर्टिस्ट पोचला पण नाही, तिने प्ले करून झालं आहे तिची तिच्या भाषेत गाणं बोलून. तर आपण पण ह्या आर्टिस्टचं बघूया आणि बघूया की हे लोक काय. तर मेन सगळ्यात मला आयडेंटिफाय झालं कॉमन गोष्ट, ते गोष्ट ढीट आहेत ते त्यात. मी हेच करणार, तुम्हाला समजत नाही तुमचा प्रॉब्लेम. या तर मी एखाद्या कोलॅबरेटरला आणीन ज्याला ती भाषा येते आणि मी माझं बनवेन, ते मला पटतं. हां ठीक आहे, मी माझं करीन, त्याला कुठली भाषा वापरू दे, पण मी माझं मराठीच वापरणार आणि मग आपण कोलॅबरेट करू. तर हे माझं आधीपासूनच होतं. जर तुम्ही रिस्क नाही घेतली म्युझिक, आणि आता तेच झालेलं आहे कारण की कुठल्याही इंडियन असं मी बोलू नाही शकत कारण की मी एवढा काय एक्सपिरियन्स नाही याच्यात. बट मराठी म्युझिकमध्ये पण जर आय गेस एवढा स्कोप आहे, एवढा स्कोप आहे, जर हे जे टॅलेंटेड म्युझिशियन त्यांनी रिस्क घेतली आणि असं काय ट्राय करायला बनवायला ट्राय केलं जे नाही बनलं आधी, तर खूप लोकांना आवडेल. कारण की मराठी ऑडियन्स हा खूप नॉलेजेबल आहे, है ना. त्यांना आपण मराठी ऑडियन्स जे आपले मूवीज असतात ते खूप इंटेलिजंट मूवीज असतात, काही पण नाही बनवत. सो जे असतं ते जर हे मूवीज कन्झ्युम करू शकतात तर ते नवीन म्युझिकसुद्धा कन्झ्युम करू शकतात. तर तुम्ही ट्राय करा. हो, तुम्ही फेल होणार फॉर शुअर. मी पण 100-200 गाण्यानंतर तांबडी तांबडी चाललं आहे. तुम्ही फेल होणार, ते तर आहेच, ते कन्सिडर करूनच चाला. बट ते त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की अच्छा फेल असं होतात, हे नाही करायचं आणि आपण आता हे करूया. तुम्ही त्याच्यावरूनच शिकणार. तर तुमच्या सगळ्यांची जर्नी आहे मराठी आर्टिस्टमध्ये खूप स्कोप आहे, कारण की मी स्वतःच्या केस स्टडीवरून सांगू शकतो. जर नसता स्कोप तर माझाच काय नसणार. स्कोप आहे म्हणून बरेच मराठी आर्टिस्ट आय थिंक सो ते मूव ऑन होतात आणि दुसरं करायला. त्यात काय वाईट गोष्ट नाही, तुम्ही तुमचं घर चालवण्यासाठी जे पण करताय ते करताय. बट आय थिंक सो तुमचं जर तुमच्याकडे ती स्किल आहे, यू कॅन ट्राय टू मॉडर्नाइज मराठी म्युझिक. कारण की आपल्यासारखे ऑडियन्स खूप आहे, खूप नंबर्समध्ये आहे आणि ते लोक पार्टीज करतात आणि सगळं करतात. सो प्लीज गो आउट आणि असे म्युझिकमध्ये एक्सपेरिमेंट करा जे नाही बनले. आजकालच्या जमान्यात कोणीही म्युझिक बनवून युट्यूबवर टाकू शकतात. आधीसारखं राहिलं नाही आहे की तुम्हाला म्युझिक लेबलकडे जावं लागणार. घरामध्ये एकाच तरी युट्यूबचं चॅनल असतं. तुम्ही युट्यूबवर गाणी टाकू शकता, तुम्ही कशावर पण स्पॉटीफाय ह्याच्यावर पण टाकणं, एक गुगल अवे आहे की कसं करायचं आणि तुम्ही ते करू शकता. आधीसारखा जमाना राहिला नाही. आधी कसं असायचं की तुम्हाला लेबलकडे जावं लागायचं की माझं गाणं घ्या, मग नाही घेतलं मग ठीक आहे मी ह्याच्याकडे जातो, मग ते त्याशिवाय पर्याय नव्हता. आता इंटरनेटमुळे पर्याय एवढा ओपन झाला आहे. इंस्टाग्राममुळे तुमचं कंटेंट कुठेही पोहोचू शकतं. सगळ्या गोष्टीचा वापर करा आणि तुमचं तुम्ही बनवा, तर ते जाईलच आय थिंक सो. तर ते सगळ्या आर्टिस्टला माझं तरी ते म्हणणं आहे की बाबा मराठी तुम्ही केलं पाहिजे, कारण की ऑडियन्स आहे, खूप आहे. आणि म्हणून मी माझं लेबल चालू केलेलं आहे एम हाऊस, की जेवढ्या लोकांना मी त्याच्यात आणू शकतो, जेवढ्या लोकांना मी हेल्प करू शकतो ते म्युझिक बनवण्यात, तेवढं मी करीन. असं मी काय मोठा लेबल बनवलेला नाही आहे, पण जेवढं मी करू शकतो तेवढं तुम्ही केलं पाहिजे. कदाचित माझं बघून पण दुसरं चालू करेल, विच इज व्हेरी गुड. कॉम्पिटिशन असणं जरुरीच आहे त्या फील्डमध्ये. सो ते आणि तुम्ही मूळचे कुठचे आहात? मी मुंबईतच बॉर्न अँड ब्रॉटअप आहे. हा, मी माझं गाव तसं कोल्हापूर आणि सातारा आहे मम्मी म्हणजे बाबांचं आणि मम्मीचं, बट मी इथेच मोठा झालो आहे. सो मला हे सगळं मला काय बोलतात त्याला, जसं तू कधी क्वेश्चन विचारलास की म्युझिक काय करत नाही, कधी पण तुम्ही बाहेरचं इंडियन म्युझिक ऐकाल ना ते खूप सितार आणि सारंगी असतं, पण मी लहानपणापासून आजपर्यंत कधी ऐकली नाही आहे रस्त्यावर. हे वेगळं म्युझिक आहे, ही वेगळी वर्ल्ड आहे, जे जगापर्यंत पोचलीच नाही अजून. त्यांच्याकडे आपण राजा महाराजासारखे बसलो आहे आणि रोज सलवार कमीज घालतो आहे आणि हेच इमेज आहे लोकांची, पण ते नाही आहे. पण आपण पण अपडेट झालेलो आहोत आणि आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात. सो ते मला दाखवायचं होतं सगळ्यांना आधीपासून की बाबा मी तर मुंबईचा आहे, मी तर कधी हे असल्या गोष्टी बघितल्या नाही. सो आणि मुंबईचं असल्यामुळे ते एक म्युझिकचा टच असतोच. माझं जे जुनं घर होतं त्या म्हणजे ते असं जरा रोड साईड होतं आणि तिथे रिक्षा सकाळी सकाळी लागायचे आणि ते लोक रोज गाणी लावायचे आणि मग मी ऐकायचो. आणि ते फोक सॉंग्स आहेत, ते काय असे हिट सॉंग्स नाही, ते बघतोय रिक्षावाला लावलं आणि मला खूप आवडायचं ते ऐकायला. ते असे कंपोजिशन आणि असं कसलंच नवीन गाणं ऐकलं. हा, की मला म्युझिक कॉन्स्टंटली तुमच्या आजूबाजूला असतं. जर तुम्ही मुंबईसारख्या सिटीला राहता, तुम्ही रस्त्याने चालत कुठेतरी काहीतरी वाजत असतं. सो इट्स खूप म्हणजे काय बोलतात स्वप्नांची नगरी बोलतात ज्याला, एक कॉन्शियस वेगळं आयलंडच आहे असं समजतो मी. सो इकडे असल्यामुळे थोडं तर इन्स्पिरेशन येतच म्युझिक बनवण्याचं.
ह्या फील्डमध्ये येण्याआधी तुम्ही काय करत होता? मी जॉब करत होतो. सो मी डिझायनर, प्रोफेशनल डिझायनर. मी इंजिनिअरिंग केलं आहे. सो मी त्याची जॉब, मी 5-6 वर्ष प्रॉपर जॉब केलेलं. बट मला कधी त्याचा असा कंटाळा वगैरे असा आला नाही, कारण की बाय टचवूड म्हणजे मला कधी असे खराब बॉसेस भेटले नाही. सगळ्यांना माहिती होतं मी म्युझिक करतो, तर ते मला तेवढी सूट द्यायचे की हां बाबा कर. कधी कधी ऑफिसमध्ये पण बनवलेत मी गाणी. सो ते ओके होते. सो ते माझं नशीब चांगलं की मला कधी असे, मला काय बोलतात त्याला, राग नाही आला जॉब करायचा. मला आवडायचं. मी डिझायनिंगचं जॉब करायचो, मला डिझायनिंगसुद्धा आवडतं. मला आवडायचं ते करायला, मी करायचो. पण हां, ते कधी कुठे ना कुठे असतं आपलं की बाबा आर्टिस्ट आपण हे सगळं सोडूया, पूर्ण टाईम म्युझिक करूया. बट नाही, मी जॉब हा करावा लागतो. आणि मी सगळ्यांना तेच सजेस्ट करतो की बाबा असं नका समजू की जॉब काही खराब गोष्ट आहे. ते तुम्हाला सपोर्ट करेल तुमचं म्युझिक करायला नंतर. आणि ते आता झालेलं आहे. सो येस. आणि मध्यंतरी मी तुमची एक पोस्ट पाहिली होती ज्यात तुम्ही राजसाहेब ठाकरे त्यांना भेटला होता. कसा होता तो एक्सपिरियन्स? खूप खूप भारी एक्सपिरियन्स होता. कारण की त्यांच्या, म्हणजे त्यांना आधी माझ्याबद्दल माहिती नव्हतं, बट त्यांच्या कार्यकर्त्यांना बरेच मी फेमस होतो की हा पोरगा आहे. कारण की त्यांच्यात बरे कार्यकर्ते माझ्या पार्टीजला अटेंड, माझ्या शोज अटेंड केले त्यांनी. सो त्यांनी सांगितलेलं की असं असं आहे, तर त्यांना थोडीफार आयडिया होती. बट तिथे गेल्यावर त्यांनी, त्यांना मला बोलवण्याचा उद्देश येत होतं, त्यांना माझ्याकडून जाणायचं होतं की तू एक्झॅक्टली काय करतोय. तर ते मला सगळं विचारत होते की तू हाऊस म्युझिक, अच्छा हाऊस म्युझिक हे मग काय असतं, कुठे असतं. आणि पहिल्यांदाच कुठल्या तरी राजकीय माणसाने मला असे प्रश्न विचारले. हां, मला अशा प्रश्नांचं आन्सर द्यायचं आहे कुणाला तरी, आणि कोण विचारत नाही आहे. सो त्यांनी मला ती विचारलं पहिल्यांदा. सो ते मला खूप भारी वाटलं की अरे हे, म्हणजे ते बिझी आहेत ते, त्यांच्याकडे मी खूप छोटा माणूस त्या बघायला गेलो तर. पण ते मला एवढं टाईम विचारत आहेत ह्या गोष्टीबद्दल की काय असतं, कसं आहे. सो ते मला खूप आवडलं की ते एक आर्टिस्टला, ते स्वतःही आर्टिस्ट आहेत. सो ते त्यांना समजतं की एक आर्टिस्ट जेव्हा काम करतो त्याचं, तो का ते करतो आहे ते जाणून घ्या त्याच्याकडून पहिला. तो कसं करतो आहे ते तो बघेल, काय करतो तो, पण का करतो आहे एक्झॅक्टली, त्याचं का, त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय. सो ते होतं. बट त्यांनी मला हे पण विचारलं की काय मग म्हणजे ह्या गोष्टी तुला काय प्रॉब्लेम वगैरे येतो का. जो जसं तू सांगितलं की मराठी प्ले नव्हतं, बट मला असं नाही वाटत तो प्रॉब्लेम आहे. मी त्याला नाही नाही, माझं त्याच्याबद्दल बघण्याचं पर्स्पेक्टिव्हच वेगळं आहे. मला असं वाटतं की मराठीतला क्लबमध्ये वाजणारी गाणी बनलीच कुठे आहेत की तो वाजवेल, आहे की नाही. इवन जे मी गाणी बजले ही सगळी मीच बनवलेत, सगळे रिमिक्सेस मीच बनवतो. मला कुठे दुसरं गाणं, माझ्याकडे आहेच नाहीत, मी कुठे बनवू. तर तुम्ही जर क्लबमध्ये त्या डीजेला म्हणजे बोलता की मराठी गाणी, हां ती चुकीची गोष्ट आहे की ते बोलतात की अलाउड नाही, विच इज अ रॉंग थिंग. अलाउड ह्या देशात कोण असं हे अलाउड नाही ते अलाउड नाही बोलू नाही शकत. वी लिव्ह इन अ डेमोक्रेटिक कंट्री. बट हां, चुकी ही आहे की तो त्याने केलं जरी, त्याने प्ले जरी केलं, काय प्ले करणार, तो प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. सो मी, मला तो प्रॉब्लेम वाटत नाही. मला असं वाटतं त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे की मग स्वतः बनवा, सगळी गाणी स्वतः बनवा. तुमच्यात कपॅसिटी नाही, मग लोकांना नावानं काढू. तुम्ही जर ते केल्यावर पण प्रॉब्लेम होतोय, मग प्रॉब्लेम आहे. जर आता फॉर एक्झाम्पल मी हे एवढं गाणी बनवतोय आणि मला बोलले की नको वाजू, मग प्रॉब्लेम आहे. आता मला कोण नाही बोलत, आता मला खास ते प्ले करण्यासाठी बोल, वाजवायलाच उलटं अजून वाजवा अजून वाजवायला असतं. तर मला नाही वाटत हा प्रॉब्लेम त्यासाठी होता की मराठी कोण मराठीचा द्वेष करण्यासाठी नव्हता. तो एक होता की बाबा आहे नाहीत तशी गाणी, आणि त्यांना कदाचित तसा वाईब ठेवायचा असेल क्लबचा, व्हॉट एव्हर देअर चॉईसेस. सो माझं असं की मग स्वतः बनवा, एवढी मेहनत केल्यानंतर जर चूक होते आहे, मग मग बोला की नाही नाही मला असा प्रॉब्लेम होता. पण मला नाही वाटत लोकांनी तेवढंच त्याला ॲक्सेप्टिंग घेतलं, त्या क्लब्सने सुद्धा त्याला तेवढं. उलटं आता माझी जी पार्टी होते पुण्याला, वर्ल्डची पहिली मराठी पार्टी बोलू शकतो, बट या सगळ्यात मोठी मराठी क्लब शो होतोय पुण्यात, सगळ्यात मोठ्या इंडियाचा सगळ्यात मोठ्या क्लबमध्ये, विच इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. कारण की मला कधी नव्हतं वाटलं मी हे करीन. कारण की ॲज आय सेड की मी तर हाऊस म्युझिक बनवण्यात नाही होतं, बट आय थिंक सो मराठी ऑडियन्सला हे सगळं श्रेय जातं. ते त्या लोकांमुळे हे मी करू शकतोय. सो ते खूप थँकफुल आहे मी त्यांचा. कारण की ते लोक नसते आणि त्यांनी माझी गाणी शेअर केली नसती, तर मी एवढा मोठा असते. आणि हे लाईक 1 वर्षाच्या थोड्याच टाईमात झालेलं आहे, विच इज म्हणजे हॅट्स ऑफ आहे आपल्या ऑडियन्सला यार. म्हणजे ते लोक एवढं सपोर्ट करतात आणि हे कॉमन चालतं ना अर्थाने माय बाप रसिक प्रेक्षक हो. कारण की आपण बरेच लोक बोलतो की अरे मराठी लोक एकमेकांचे पाय खेचतात, पण मला कधीच नाही एक्सपिरियन्स आला तो. उलटं मला उचलून ठेवलं त्यांनी की नाही आमचा बघा मराठी ऐका असं करतात. सो तो ती जी नोशन आहे की पाय खेचतात, आय डोंट थिंक सो. खेचणारे असतील, हर इंडस्ट्रीमध्ये असतात, आणि मराठीच लोक असं नाही, कोणी खेचू शकतो तुमचे पाय. तर उगाच ते ब्लेम करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि मला तुम्ही स्वतः तेवढंही मेहनत टाका त्याच्यात, तर तुम्हाला खूप मोठा पॉईंट प्रूव्ह करायचा आहे.
तर तेवढी मेहनत तुम्हाला टाकावीच लागणार. तर ते मी टाकली आणि आय थिंक सो त्याचं फळ मला आता भेटतंय. तांबडी चांबडी आता हिट गाणं झालंय एवढं मोठं. सो खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आय होप की पुन्हा नवीन गाणं येईल आणि त्यानिमित्ताने आपली भेट होईल. मला खरं तर अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण आता वेळाभावी आपण थोडंसं थांबूयात कारण खूप जणांना गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. जाता जाता सगळ्यांना काय सांगाल? आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की काही काही लोक होते की ज्यांनी तुम्हाला सांगितलं की हे काय नाही होऊ शकत, खास करून त्या लोकांना आज एक काय सांगायला आवडेल? आय थिंक सो मला त्यांना सांगायची गरज नाही. माझं काम ते काम, जसं अजय अतुल सर बोलतात की वर्क इन सायलेन्स लेट युअर सक्सेस मेक द नॉईस. तुमचं कामाला बोलू द्या, तुम्हाला काय बोलायची गरज नाही लागणार. कॉम्प्लिमेंट आली का पण तुम्हाला ह्या गाण्यासाठी? गाण्यासाठी नव्हती आली, बट माझा जेव्हा मुंबईमध्ये पहिला शो होणार होता त्याच्याबद्दल मी त्यांना असं मेसेज लिहिलं की बिकॉज तुम्ही मला एवढं इन्स्पायर केलं. कारण की तेव्हा सैराटचं मी स्टोरी ऐकलेली की त्यांनी या इंटरनॅशनल स्टँडर्डवर जाऊन ते गाणं म्हणलं, तर मी इन्स्पायर्ड आहे त्यांच्यापासून. सो ते बोललेलं व्हेरी गुड आणि असं मला आलेलं मेसेज. तो तेवढंच माझं इंटरॅक्शन झालं त्यांच्याबरोबर. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.